प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज स्वतःला सांगितलं पाहिजे, डे बाय डे, एव्हरी डे माय डे इज गोइंग टू बी द बेस्ट. दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत मी विकसित होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज स्वतःला ऑटो सजेशन केलं पाहिजे. बेटा, आपल्याला ज्या वेळेला आयुष्यामध्ये उंच भरारी घ्यायचं असेल, इफ यू वॉन्ट टू टेक ऑफ युअर सेल्फ माय फ्रेंड्स, यू हॅव टू गिव्ह द ऑटो सजेशन टू युअर सेल्फ राईट नो. यू ऑल आर ॲट युअर होम व्हेरी सेफ, ओके, बट बी कॉन्फिडेंट, डोंट बी लेझी, गिव्ह ॲटो सजेशन टू युअर सेल्फ. मी जे म्हणतोय ते सजेशन्स दररोज स्वतःला दिलं पाहिजे. अभ्यास करण्याच्या अगोदर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हणलं जातं. जोपर्यंत तुमची मनाची अवस्था प्रॉपर राहत नाही आहे, जोपर्यंत तुम्ही स्थिर नाही आहेत, कॉन्फिडेंट नाही आहेत, मनाची एकाग्रता नाही आहे, अभ्यासाचं समोर तुमच्या लक्ष नसेल, तर राजन काहीही उपयोग नाही त्या अभ्यासाला बसण्यात. त्यामुळं मला वाटतं की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे काही करायचं आहे द बेस्ट करायचं असेल तर तुम्हाला बैठक असणं खूप गरजेचं आहे. आणि पूर्ण एकदम कूल व्हा आणि टार्गेट ठेवा की बाबा रे मला आजच्या दिवशी मला हे माझं वर्क, माझं गोल, माझं टास्क कम्प्लीट करायचं आहे. एक महिन्यामध्ये मला व्होकॅबलरी, माझं टेन्स, माझं ग्रॅमर परफेक्शन करायचं आहे. या 1.5-2 महिन्यामध्ये सरांनी जे शिकवलेलं टेन्सेस आहेत, ग्रॅमर आहेत, ते मी खूप छान केलेलं आहे. आणखीन द बेस्ट करेन मी. मी जरी 8वी 9वीला जरी असेल तर मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला आता काय करता येईल का, स्पर्धा परीक्षेचा पेपर सॉल्व करता येईल का, त्या संबंधी तुम्हाला नेटच्या माध्यमातून अनेक MPSC PSI ची एक्झाम्पल आहेत, MPSC ची UPSC ची आहेत. कारण ज्यांचं लक्ष मोठं आहे, गोल आहे, ती पोरं बसत नाही. कारण आपल्यासमोर टास्क असलं पाहिजे. वी मस्ट हॅव द गोल इन अवर लाईफ. इफ यू डोंट हॅव, स्वामी विवेकानंद सेज माय फ्रेंड, इफ यू डोंट हॅव द गोल इन युअर लाईफ यू विल वंडर इन द डार्कनेस. सो कम ऑन, वी मस्ट हॅव द ॲम्बिशन. आणि जर ॲम्बिशन असेल तरच मला वाटतं की कुठेही जर तुम्ही राहत असाल, घरामध्ये असाल, शेतामध्ये असाल, लॉकडाऊन कुठेही असू द्या, पण मी सांगतो की या वर्गामधले असे काही अनेक विद्यार्थी आहेत, प्रत्येकजण एकाच वर्गामधले आहेत पण सगळेच कलेक्टर बनत नाहीत किंवा सगळे डॉक्टर बनत नाही आहेत. राजानो, ज्याच्यासमोर विल्स पॉवर आहे, ज्याच्याकडे विल आहे, इफ देर इज अ विल देर इज अ वे, 100% काम केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला 100% तुम्ही तुमची एनर्जी वत आहे, यू आर द जिनियस, यू विल द मास्टर इन दॅट फील्ड. ओके.